तर पुढे नट्स वेंडरचं जसंही दुकान बंद व्हायला आलं तर याला सुद्धा आपलं दुकान बंद करायचं असते. द नट वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. नट वेंडर म्हणजे खरमोरे विकणारा, त्यांनी जसं त्याचं दुकान बंद करायला लागला, ब्ल्यू आउट हिज फ्लेअर. ब्ल्यू म्हणजे ब्लोचा पास्ट टेन्स, ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे फुंकणे, फुंकणं बंद केलं, विझवला. काय तर त्याचा फ्लेअर, फ्लेअर मीन्स समथिंग त्याच्यापासून त्याला अग्नी मिळत आहे, किंवा होऊ शकते त्याच्या ते शिखरमुरे भाजण्यासाठी वगैरे असलेलं कुठलं एखादी वस्तू असेल ज्याच्यातून त्याला प्रकाश मिळत असेल. आणि रोज टू गो, रोज राईज द पास्ट टेन्स. दिस वॉज अ सिग्नल फॉर ऍस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. ऍस्ट्रॉलॉजरला सुद्धा हेच एक सिग्नल होते की आता आपल्याला सुद्धा बंडल अप करायचं आहे. बंडल अप मीन्स पॅकअप, बंद करायचं आहे दुकान. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. किंवा त्याला आता हे सिग्नल होतं की बा एवढंच एक लाईट होतो आपला आणि तो गेला, आणि एक छोटासा ग्रीन लाईट फक्त राहतोय, आणि तो ग्रीन लाईट बरोबर येऊन असा त्याच्या एकदम समोर पडतोय. ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स अँड पॅराफर्निलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईफ वॉज ब्लॉटेड आउट. ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स, कवडी शेल्स ज्या होत्या, कवडी त्या सगळ्या उचलल्या. त्याचं जे पॅराफर्निलिया मीन्स ऑल द अदर आयटम्स, इथे दिसले तुम्हाला त्याचा अर्थ दिलेला आहे की लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. म्हणजे त्याच्या ज्योतिष शास्त्रासाठी लागणारं ते सगळे छोटे छोटे जे साहित्य आहे, ते सगळं साहित्य त्यांनी धीरे धीरे आपल्या बॅगमध्ये टाकणं सुरू करून दिलं. आणि तो जो ग्रीन लाईट आहे त्याच्या समोर तो आता प्रखरपणे त्याच्या समोर पडतोय, परंतु तो तेवढा क्लिअर नाही आहे. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आता इथे कहाणीला ट्विस्ट आहे. एक हे त्याचं रोजचं नित्य नियम होतं, पण आता इथे या आजच्या दिवसात दिवसभर संपल्यानंतर एक संध्याकाळी एक माणूस येतोय, आणि तो माणूस त्याच्यासमोर उभा राहतो. आता असं जर कोणी येऊन उभं राहिलं म्हणजे काय, ऑब्विसली कोणतरी गिराईक असावा. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट. कोणी? ऍस्ट्रॉलॉजरला एक तो पॉसिबल क्लायंट वाटला आणि सेड यू लुक सो केअरवर्न, तुझ्याकडे लक्ष कोणी देत नाही वाटते, दुर्लक्षित वाटतोय मला तू. इट विल डू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. माझ्यासोबत जर तू थोडं चॅट केलं म्हणजे आता तुम्ही तो व्हॉट्सअपवर चॅटिंग करता तशासारखे चॅट नाही, थोडी चर्चा केली तर आपण बघू काय निघतं त्यातून. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. ग्रंबल्ड म्हणजे तोंडातल्या तोंडात पटपटणे, बुडबुडणे, मरमर सारखे ग्रंबल्ड सम रेब वेग रिप्लाय. वेग मीन्स विच इज नॉट क्लिअर, आन्सर विच इज नॉट क्लिअर, दिस इज कॉल्ड एज वेग. द ऍस्ट्रॉलॉजर प्रेस्ड इज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द अदर थ्रस्ट इज पाम अंडर इज नोज सेइंग यू कॉल युअर सेल्फ एन ऍस्ट्रॉलॉजर. तर ऍस्ट्रॉलॉजरनी त्याला त्याचं इन्व्हिटेशन प्रेस्ड केलं म्हणजे काय, की त्यांनी इन्सिस्ट केलं की यू हॅव टू सिट डाऊन देन वेन वी विल टॉक. तो बसला आणि त्यांनी त्याचा पाम असा समोर नाकाजवळ घेतला. बघा तू तुला स्वतःला ऍस्ट्रॉलॉजर म्हणतो ना, मग बघ बरं माझ्या हातात काय. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड. आता जर कोणी त्याच्या कामासाठी जर त्याला कोणी हे केलं, उद्या जर कोणी म्हणलं की तुम्ही शिक्षक आहात का, खरंच तुम्ही शिक्षक आहात, मलाही थोडा चॅलेंज वाटेल. तुम्ही जर कुठल्या कामात पटायत असाल, तुम्ही गाडी चालवता चालून दाखव बरं, दॅट फील्स चॅलेंज्ड. सो हिअर ऑल्सो ही इज चॅलेंज्ड, फील चॅलेंज्ड अँड से टिल्टिंग द अदर पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. तसा त्याचा हात धरला आणि त्या प्रकाशाकडे बघतोय. युअर्स इज अ नेचर. आता तो सुरूच करून राहिला की युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट द अदर से टेन समथिंग वर्थ वाय. आता तो त्याच्या स्वभावाच्या बाबतीत सांगून राहिलो, तो त्याचा म्हणजे नेहमीचा जो फंडा आहे तो फंडा वापरून राहिले, जेणेकरून तो पुढचा बोलला पाहिजे. पुढचा बोलेल तर त्याला स्टफ मिळेल, म्हणजेच मॅटर मिळेल, आणि त्या मॅटर वरून मग तो पुन्हा आणखी गोष्टी डिसाईड करेल. ओ स्टॉप दॅट, टेल मी समथिंग वर्थ वाईल. म्हणजे काही कामाच्या गोष्ट सांग म्हणे मला, माझ्या कुठल्या जे मला माहिती आहे ते सांगू नको. माझा स्वभाव काय आहे काय नाही आहे ते मला माहिती आहे, परंतु माझ्या कामाच्या काय गोष्टी आहे ते सांग. और फ्रेंड फेल्ट पिक्ड. पिक्ड मीन्स इरिटेटेड, इथे दिलेला आहे आता अर्थ. इरिटेटेड मीन्स त्याला जरा
त्रास झाला की अनॉइड असं कसं बोलू शकतो. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. म्हणजे मी फक्त 3 पैसे 3 पैसे जरी चार्ज करून आलो, परंतु प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे जरी चार्ज करून आलो, परंतु तुम्ही जे तुम्हाला जे भेटून राहिलं ते तुमच्या पैशाची खूप जास्त किंमत आहे किंवा त्या पैशाच्या आउटपुट जास्त आहे. ऍट दिस द अदर विड्रू इज आर्म टूक आउट अँड आना अँड फ्लंग इट ऑन टू आउट टू हिम अँड सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. इफ आय प्रूव यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. आता अट डेंजर आहे. यांनी 3 पैशाची गोष्ट केली प्रत्येक प्रश्नाची, तर यांनी खिशात हात घातला आणि एक आना काढला. 4 आणे म्हणजे 25 पैसे. आता त्या 4 आण्यापैकी एक आना त्यांनी काढला आणि लगेच त्याच्या समोर फेकला. फ्लंग मीन्स टू पुट ऑर टू थ्रो. म्हणे मग हे एक आना देतोय तुला, हा एक आना देतोय आणि मी तुला काही प्रश्न विचार आणि जर माझे प्रश्न चे तू जर व्यवस्थित उत्तर दिले तर आय विल बी सॅटिस्फाईड. आणि जर मी सिद्ध केलं की तू ब्लफ करतोय, ब्लफिंग म्हणजे खोटं बोलणे, ठीक आहे, इफ यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. तू मला तो आना इंटरेस्टनी वापस करायचा, व्याजासहित. आता व्याजासहित वापस करायचा म्हणजे आतापर्यंत असा कुठला गिराई याच्या जो आला नव्हता. दिस वॉज ही वॉज अ चॅलेंजिंग क्लायंट. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. म्हणजे जर मी तुला उत्तर व्यवस्थित दिले तर तुला माझी पण एक अट आहे, तू अट टाकतोय ना, मग माझी सुद्धा एक अट आहे की इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, जर तुला माझे उत्तर व्यवस्थित वाटले तर विल यू गिव्ह मी 5 रुपीज. म्हणजे तू मला 5 रुपये देशील का? मग नो. और विल यू गिव्ह मी 8 आणास. व्यापार कसा करायचा, बिझनेस कसा करायचा याला माहित आहे. म्हणजे तू ठीक आहे, हा यांनी 5 रुपये मागितला तर म्हणतो सरळ म्हणतो सपशेल नाही, एकही रुपया भेटणार नाही. अरे विल यू गिव्ह मी 8 आणा. म्हणजे 8 आणे तर दे. मग पुढचं बोलीन तर एका आण्यात कसं काय बोलणार आहे, 8 आणे दे. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. म्हणजे मी 8 आणे देतो, परंतु जर ते जर चूक निघालं तर तुला 8 आण्याचं डबल द्यावं लागेल, म्हणजे 1 रुपया द्यावा लागेल. 8 आणे म्हणजे 50 पैसे. आणि इथे आता चर्चा कशी आहे, आता इथे अट कशी आली की 50 पैसे तर मी तुला देईल जर मी प्रूव्ह केलं की तू चुकला आहे, तर मग तुला मला काय द्यावं लागेल, 1 रुपया पूर्ण. ठीक आहे, द पॅक्ट वॉज ऍक्सेप्टेड. आता इथं अर्थ पहा, पॅक्ट पॅक्ट म्हणजे तह, यांची डील झाली. काय की याचे 50 पैसे हा देईल, परंतु 50 पैसे देईल 8 आणे जर देईल, जर चूक निघालं तर याला 16 आणे द्यावं लागेल, म्हणजे 1 रुपया द्यावा लागेल. दिस पॅक्ट वॉज ऍक्सेप्टेड आफ्टर लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. ऍस्ट्रल म्हणजे पुढे थोडीशी आणखी घसघस झाली, परंतु यांची डील झाली की बा ठीक आहे, 8 आणे द्यायचे, जर नाही पसंत आलं तर 1 रुपया परत करायचं. द ऍस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ऍज द अदर लिट अ चिरूट. याच्या सुरुवाती करण्याच्या वेळेला देवाला वर असा प्रार्थना करून आलेला आहे, वा देवा आता तू पूर्ण शक्तीने माझी मदत कर वगैरे वगैरे, हे सगळे त्याचे फंडे होते. आणि तोपर्यंत इकडे जो अदर आहे, अदर लिट अ चिरूट, चिरूट म्हणजे आपल्या इथे सिगार म्हणतात, पण सिगारचा अर्थ तसा लागत नाही, चिरूट म्हणजे चिलम प्युअर भाषेत म्हणायचं, म्हणजे आपल्या मराठीत म्हणायचं तर त्यांनी आपली चिरूट घेतली. चिरूटचा त्याचाही अर्थ होतो की त्याला कापड गुंडाळलेलं असते, ओलकलेलं, आणि ते ओढल्या जात. दॅट इज अ त्याला आपण चिलम म्हणतो. सिगार इज समथिंग डिफरंट, दॅट इज अ कम्प्लिटली मेड, वी डोंट हॅव टू पुट एनी टोबॅको ऑन थिंग, दॅट इज कम्प्लीट रेडीमेड. अँड त्यांनी ते चिलम फुटली, सुरुवात केली. द ऍस्ट्रॉलॉजर क्लॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आता बघा, हे सांगण्याचं मागचं कारण काय की चिरूट जेव्हा त्यांनी पेटवली तर ती माचिसची डबी अशी जवळ येते, माचिसची काडी पेटवल्यानंतर अशी जवळ येते, तेवढ्याच्या त्याचा चेहरा दिसला. कोणाचा? क्लायंटचा. द ऍस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स. ग्लिम्स म्हणजे चेहरा बघणे, एक थोडस अशी चित्र दिसणे थोड्या यासाठी. देअर वॉज अ पॉज ऍज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर स्वर ॲट देअर हॉर्सेस and the babble of the crowd agitated and the semi darkness of the park. मी एवढं सुरू असताना एक पॉज झाला.
कुठे याच्या डोक्यात ऍस्ट्रॉलॉजरच्या, परंतु इकडे कार्स हुटेड, हुटेड म्हणजे हॉर्न वाजून राहिलेले आहे रोडने जात असताना. जुटका ड्रायव्हर सोअर ऍट देअर हॉर्सेस, जुटका ड्रायव्हर म्हणजे बग्गी हाकलणारे जे लोक आहेत, जुटकाचा अर्थ दिलेला आहे. दिस इज कोड मिक्सिंग. हे बा, जुटका इज नॉट कम्प्लीट इंग्लिश वर्ड अँड चिरूड इज ऑल्सो नॉट अ कम्प्लीट इंग्लिश वर्ड. सो दीज आर सम वॉट वर्ड्स विच आर यूज फ्रॉम हिंदी. अँड दिस जुटका ड्रायव्हर्स मीन्स हॉर्स ड्रिव्हन कार्ट, म्हणजेच बग्गी. सोअर सोअर म्हणजे घोड्यांना हाकलत नेत आहे, ऍट देअर हॉर्सेस. अँड बॅबल ऑफ द क्राऊड, बडबड जी होती, बॅबल मीन्स बडबड ऑफ द क्राऊड. ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, सगळेजण बडबड करू राहिले. यार डार्क पार्क मध्ये म्हणजे नेहमी अंधारच असतो, कधीच प्रकाश नावाची वस्तू नसते. द अदर सॅट डाऊन सकिंग इज चिरूड पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली, म्हणजे हा जरा असा कर्मट दिसतोय माणूस, काही साधा सुद्धा माणूस नाही आहे, एकदम भोला भाबडा नाही आहे, जरा गुंड प्रवृत्ती सारखा आहे. आणि हा बसला तिथे, आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, इथे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ऍस्ट्रॉलॉजर जरा घाबरलेला आहे आणि इथे याच्या चेहऱ्यावर जरा वेगळेच भाव आहे. आणि तो बसला आहे खाली, आणि त्यांनी परत आपला ते चिरूट ओढली आणि पफिंग आउट, पफिंग आउट मीन्स टू स्मोक आउट, धुवा काढला बाहेर. पफ मीन्स टू स्मोक आउट वॉट एव्हर ही हॅज इनहेल्ड. सॅट देअर रुथलेसली, रुथलेसली म्हणजे कोणाचाही विचार न करता, जास्त त्याचा म्हणजे तो काय म्हणेल वगैरे वगैरे याचा त्यांनी एकही मिनिटाचा विचार न करता बसला. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता बघा, असं कधी याच्यासोबत झालेलं नाही, अनकम्फर्टेबल झाला तो, म्हणजे नाही असं काही बरोबर नाही, हा जरा वेगळा चत्रा माणूस आहे, याला बनवणं म्हणजे इतकं काही सोपं नाही. मग पुढे काय म्हणतोय, हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, इट्स लेट फॉर मी टुडे, म्हणे तुझा आना वापस घे आणि तू जा म्हणे, मला सचे चॅलेंज गिलेंज मला आवडत नाही म्हणे विनाकारांची, आणि इट्स लेट फॉर मी टुडे, आणि तसंही अंधार पडून राहिलेला आहे, मलाही आज खूप उशीर झालेला आहे, तर तू सकाळी ये. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, त्यांनी धीरे धीरे आपलं सगळं उचललं आणि पॅकअप करून आला. द अदर हेल्ड इज रेस्ट अँड सेट यू कॅन्ट गेट आउट ऑफ इट नाव, यू ड्रॅग मी इन वाईल आय वॉज पासिंग, पण तू आता जाऊ नाही शकत, तू मला याच्यात ओढलाय म्हणे, मी इथून फक्त चाललेलो होतो. द ऍस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन इज ग्रीप अँड इज आयज शुक अँड बिकेन फेंट. ऍस्ट्रॉलॉजर जरा घाबरला, अरे असं कसं, नाही म्हणे तू जाऊ शकत नाही, तू मला याच्यात ओढलेला आहे, आता तुला याच्यातून काढलाय, म्हणे आज सोड, लिव्ह मी टुडे, आय स्पीक टू यू टुमॉरो, अरे आजच्या दिवस जा, उद्या ये, आपण उद्या बोलू. द अदर टस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज अ चॅलेंज गो ऑन. द ऍस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राइंग अप, देर इज अ वुमन. आता बघा की त्याला चॅलेंज वाटला. द अदर टस्ट हिज पाम इन हिज फेस, असा धरला त्या चेहऱ्याजवळ धरला जवळपास, सांग काय येते ते लवकर. चॅलेंज इज अ चॅलेंज, म्हणजे बाबा आता तू चॅलेंज म्हटला, ठरलं आपलं एक आणा अर्धा आणा मग एक आणा असं करता करता तू आठाण्यावर आला, एक रुपयावर आला, आता चॅलेंज तू ऍक्सेप्ट केल्यानं विडा उचलला ना एकदा, देन यू हॅव टू डू इट. द ऍस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, आता परत त्यांनी आपला फंडा वापरला, ड्राइंग थ्रोट, असा त्याचा गळा थोडासा कोरडा पडला. देर इज अ बुक, पण तुझ्या आयुष्यात कुठली तरी एक बाई आहे, तर तो परत इथपर्यंत आपण त्याच्या पुढचं आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. की इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो कस्टमर आलेला आहे, ही इज नॉट अ नॉर्मल कस्टमर, रादर ही इज चॅलेंजिंग, ही इज चॅलेंजिंग अँड आस्किंग फॉर द काउंटर क्वेश्चन्स, अँड ही म्हणजे परत तो विचारतोय त्याला प्रश्न, जर मी हे केलं तर ते असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आणि त्याला ही अटही टाकलेली आहे की जर मला हे सगळं पटलं नाही तर तुला त्याचा तो पैसा तर वापस करावा लागेल, परंतु आठाण्याचे एक रुपया वापस करावा लागेल, तो व्याजासहित. तर अशा प्रकारचे चॅलेंजेस आजपर्यंत कधी आपल्या ऍस्ट्रॉलॉजरला पडलेले नव्हते, परंतु हा एक वेगळा कस्टमर त्याच्याजवळ आलेला आहे. या कस्टमरच्या बाबत आपण येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया, तोपर्यंत वाचत राहा. थँक्यू व्हेरी मच.